आज मैं ऊपर आप समान नीचे, आज मैं आगे समाना है नीचे, आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे समाना है नीचे। ए खुदा बाकी जाऊ दे, हे सांग लॉकडाऊन कधी संपणार आहे? सिरियसली गाईज, कधी लॉकडाऊन संपतंय? चौथा लॉकडाऊन सुरू झालेला आहे। माझ्यासारखा तुम्हाला पण कंटाळा आलाच असेल, तरी पण घरी राहा, स्टे सेफ, स्टे ॲट होम। तर मी म्हणत होती लॉकडाऊन आहे तर लॉकडाऊन स्पेशल काहीतरी करूया, सुरुवात करूया। मी असावी सावंत, मस्त मुंबई गर्ल, तुमच्यासाठी घेऊन येते आहे खास लॉकडाऊन स्पेशल चाकण बॉल्स किंवा चाकण गोळ्या, आरोग्यम धनसंपदा। सध्या एवढंच लक्षात ठेवा आणि त्याच्यावरच फोकस करा। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली आहे चाकण बॉल्सची। ते असे दिसणार आहेत चाकण बॉल्स, छोटे छोटे असतात, रोज सकाळी एक घ्यायचं न चुकता। आपल्या घशाला अप्रतिम असं औषध आहे ते, सुंठ आणि गुळ यांनी बनलेलं आहे। माझ्या हातात आहे सुंठ पावडर, आलं सुकवलं की सुंठ पावडर बनते, आलं सुकवलं की सुंठ बनतं आणि मग ते बारीक ही त्याची पावडर आहे। ही आपल्याला आयुर्वेदिक स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल असते। ही 50 ग्रॅम आम्ही घेतलेली आहे आणि माझ्याकडे 1 चमचा गूळ आहे, 1 चमचा ही मी सुंठ पावडर काढून घेतली आहे। ही चाटणची इझी रेसिपी आहे। आता सध्या इसेन्शियल सर्व्हिसमध्ये जे काही वर्किंग आहेत त्यांना ऑफिसला जावं लागतं, तर मग ह्या कोरोना टाईममध्ये आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर आपल्यासाठी ही रेसिपी अतिशय उपयुक्त। आणि फक्त इसेन्शियल सर्व्हिसवाल्यांनीच नाही तर घरात असलेल्यांनी पण सकाळी रोज एक हे खावं। ह्याचे आता मी छोटे छोटे बॉल करणार आहेत, कसं करणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे। हे दोन्ही पावडर मी एकत्र करणार आणि मग त्याचा गोळे बनवणार आहे, ठीक आहे? हे सगळं असं छानसं आपण एकजीव करून घेतोय। आता तुम्हाला दिसतंय की हे छानसं एकजीव झालेलं आहे, ठीक आहे? आता मी ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार। हार्डली 2 मिनिटं लागली आहेत मला हे एकजीव करायला। आता मी हे छोटे छोटे बॉल्स बनवले आहेत। 1 चमचा आपण घेतलेलं गूळ आणि 1 चमचा सुंठ पावडर। हे छोटे छोटे गोळे तुम्ही बघू शकाल, ऑलमोस्ट 10-11 झालेले आहेत, 11 गोळे झाले आहेत। रोज सकाळी एक फक्त खाल्लात प्रत्येकाने घरातल्या मेंबरने तरी उत्तम आपल्या घशासाठी, आणि सध्याच्या लॉकडाऊनच्या टाईममध्ये तर नक्कीच उत्तम। हे एरवी माणसं हिवाळ्यात खातात, पावसाळ्यात खातात घसा छान राहण्यासाठी। आणि सध्या आपल्या गव्हर्नमेंटने पण सांगितलं आहे ह्याला आपण चाटण बॉल्स असं नाव ठेवूया, आणि नक्की करून बघा ही रेसिपी। थँक्यू।